काम करायला लागली. आता फिरत फिरत इथं घर घेऊन शेणी आली यार म्हणण्यापाशी. मग त्या पोरणाने त्या पोरानं मला फोन लावून शेणी दिला. आता मी इकडे उन्हाळ्या बसले शिमग्या बस. मी दादा शिवाजी शेगर, राहणार वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर ह्या ठिकाणी परतापूर ठिकाणी आम्ही आलेलो आहे, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद ठिकाणी. तर 13 तारखेपासून झेंडावंदनचा कार्यक्रम महोत्सवचा चालू झालेला, ते 15 ऑगस्टपर्यंत आहे. 15 ऑगस्टला आम्ही झेंडावंदनचा कार्यक्रम करून संध्याकाळी झेंडाखाली उतरणार आहेत. तर ह्या संदर्भात आम्ही बहुरूपी कलाकार हा गावगाव भटकंती करतो आणि भटकंती फिरतो. देशाला 75 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्य मिळूनचे. देशाचा आम्हाला अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला देशाचा अभिमान आणि गर्व आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी इथं परतापूरमध्ये आलेलो आहे, जिल्हा उस्मानाबाद. मी बहुरूपी आहे. 75वा देशाचा स्वातंत्र्य दिनाचा आहे. मला देशाचा अभिमान आहे. आमच्या घरोघरी झेंडा लावण्याच्या मोदीनं सांगितलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी जयराम शिंदे, राहणार परतापूर. तर परतापूर येथे काही बहुरूपी आलेले आहेत, बाहेरगावून आलेले आहेत. ते आपली कला दाखवून त्यांची उपजीविका भागवतात. ते मागील 4 दिवसापासून या गावावर राहिलेले आहेत. त्यांनी पाल ठोकलेले आहेत आणि या पालावर देखील त्यांनी आपला राष्ट्रध्वज तिरंगा झेंडा आपल्या पालावर लावलेला आहे. आणि त्यांच्या मनामधील असलेली आपली देशभावना किती जागरूक आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये देखील माननीय नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी केलेल्या आव्हानाला त्यांनी उत्कृष्टरित्या प्रतिसाद दिलेला आहे. हर घर तिरंगा, त्याच पद्धतीनं हर दिल तिरंगा अशी म्हणण्याची आणि ही कौतुकाची गोष्ट आहे. तर पाहूयात आपण ह्या बहुरूपी यांच्या प्रतिक्रिया.